हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुम्ही उपवास बोललं का सगळ्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार येतात. नेहमी खिचडी व वडे खाऊन लोकांना कंटाळा आला असतो, त्यामुळे आज ठरवलं का वेगळं काहीतरी आपण बनवूया. म्हणून आज आपण उपवासाची इडली बनवणार आहोत. अगदी मोजक्या साहित्यात आपण उपवासाची इडली बनवणार आहोत. इडलीसाठी एक वाटी वरीचे तांदूळ, पाव वाटी साबुदाणे, पाव वाटी दही, चवीनुसार मीठ व एक इनोचं पॅकेट. 2 तासासाठी वरीचे तांदूळ व साबुदाणे भिजत ठेवायचे. 2 तास झाल्यानंतर पाणी काढून दोन्ही जिन्नस दह्यासोबत मिक्सरला लावून घ्यायचे. साबुदाणे भिजत ठेवताना जास्तीचं पाणी घालायचं, म्हणजे साबुदाणे अगदी नरम व्हायला हवेत. वरीचे तांदूळ, साबुदाणे, दही व मीठ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला मीडियम हवी. खूप घट्टही नको व खूप पातळही नको. घट्ट वाटलं तर आपण 2 चमचे पाणी त्याच्यात ऍड करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यातून हे बॅटर आपण काढून व्यवस्थित फेटून घेऊया, म्हणजे हे बॅटर थोडं फ्लफी होते. 10 मिनिटांसाठी बॅटर रेस्ट करेपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. चटणीसाठी लागणारं साहित्य: 1/2 वाटी खवलेलं ओलं खोबरं, 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 मिरच्या व चवीप्रमाणे मीठ व साखर. चटणी कधीच खूप बारीक वाटून घ्यायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते. आता आपण चटणीला फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी 1 लाल सुकी मिरची, 4-5 कढीपत्त्याचे पानं, थोडंसं जिरं व 1 चमचा तेल. फोडणीसाठी केव्हाही सुकी मिरची वापरायची, म्हणजे चटणी दिसायलाही छान दिसते व फ्लेवरही छान येतो. फोडणी चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. फोडणी देऊन झाल्यावर मी ह्यात 4 चमचे दही फेटून ऍड केलं आहे. आता आपलं पीठ 10 मिनिटं रेस्ट करून झालं आहे, त्यात आता आपण इनो ऍड करून घेऊया. इनो ऍड केल्यावर पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. हे बॅटर आपण फर्मेंट केलं नाही, त्यामुळे आपण इनो टाकून पीठ फर्मेंट करून घेतो. इनो टाकल्यावर वेळ न घालवता आपल्याला लगेच इडल्या वाफून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम आपण इडलीच्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घेऊ. सर्व प्लेट्सला ग्रीस करून घेईपर्यंत इडलीच्या पात्रात पाणी ठेवून आपण उकळून घ्यायचे. ग्रीस केलेल्या प्लेट्सला एक एक पळी पीठ घालून आपण इडल्या वाफवत ठेवूया. इडली बनवताना भांड्यात कधीच वरपर्यंत पीठ घालू नये, थोडी जागा बाकी ठेवावी, म्हणजे इडल्या व्यवस्थित आपल्या फुलल्या जातात. इडली 5 मिनिटांसाठीच वाफवत ठेवायची, म्हणजे इडल्या फ्लफी होतात. जास्त वेळ इडल्या वाफवल्या तर त्या ड्राय आणि कडक होतात. 5 मिनिटं झाल्यावर लगेच झाकण काढू नये, वाफ गेल्यावरच झाकण काढावा.
पात्रातून इडलीच्या प्लेट्स काढल्यावर लगेच त्यातून इडल्या काढू नये. थोडं गार झाल्यावरच सुरीच्या सहाय्याने इडल्या काढून घ्याव्या. गरमच काढल्या तर त्या प्लेट्सला चिकटल्या जातात. गार झाल्यावर इडल्या काढल्याने त्या इझिली निघतात. तुम्ही पाहू शकता की आपल्या इडल्या किती फ्लफी झाल्या आहेत. जे प्रमाण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे त्यात आपल्या 20 इडल्या तयार होतात. तुम्ही पाहू शकता की आपली इडली किती सॉफ्ट आणि फ्लफी झाली आहे. चटणीमध्ये दही घातल्यामुळे इडली खाताना आपल्या घशाला कोरडी लागत नाही. अशा सोप्या पद्धतीने बनवलेल्या उपवासाच्या इडल्या कशा वाटल्या एकदा करून पहा आणि कमेंट करून सांगा. थँक्यू.